शासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करीत यंदा धुळे देवपुरीतील श्री दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्त मंदिर परिसरात महाप्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहरातील देवपुरीतील श्री दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। या उत्सवानिमित्ताने आयोजकांतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष बाब म्हणजे कोरोना नियमांचं पालन करून 10 पुरुष व 10 महिलांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। गेल्या 15 वर्षापासून 1000 ते 1500 भाविकांना एकत्रितरित्या महाप्रसादाचं वाटप करण्यात येत होतं। मात्र यावेळी कोरोनामुळे 10 महिला 10 पुरुष भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी अधिक माहिती आयोजकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। मधुकर महाळकर, हा दत्त मंदिर सालाबदाप्रमाणे याही वर्षी आम्ही भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे। आता 51 वर्ष आपलं सुरू आहे। तर नियमाने आम्ही सर्व उल्लंघन आपल्या अटी शर्ती पाहूनच सर्व भंडारे अटक ठेवले आहे। तरी महाळकांनी याचा लाभ घ्यावा। दरवर्षी म्हणजे कमीत कमी 10 ते 15 हजार पब्लिक या आपल्या येथे यावर्षी थोडं कोरोनाच्या महामारीमुळे पब्लिकची हे पण कमी होती येण्याची क्षमता। तरी साधारण 1000-2000 लोकांनी दर्शन काल घेतले आहे।